नमस्कार मित्रांनो, पीव्हीके स्टुडिओ वनवर आपले स्वागत आहे. तर 15 एप्रिल 2021 आजच्या आपण 10 चालू घडामोडी बघणार आहे. तर आपल्या मागच्या चालू घडामोडीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो देखील व्हिडिओ बघा. चला तर आपण आपला व्हिडिओ सुरू करूया. तर बघू शकता पहिली चालू घडामोडी म्हणजेच 71वी चालू घडामोडी, 1 ते 70 चालू घडामोडीची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. 71वी चालू घडामोडी मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला? तर कोणाला मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला? नंदा खरे यांना मिळालेला आहे. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. 72वा प्रश्न, भारताचे नवीन निवडणूक आयुक्त कोण बनले? तर उत्तर आहे मित्रांनो, सुशीलचंद्रा हे भारताचे निवडणूक आयुक्त बनलेले आहे. चला 73वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. सी आर पी एफचे नवीन महासंचालक कोण आहेत? कुलदीप सिंह हे CRPFचे नवीन महासंचालक आहेत. ठीक आहे, चला सर्वांनी प्रश्न तोंडपाठ करून ठेवायचे आणि लक्षात ठेवायचेत. पुढचा आपला 74वा प्रश्न आहे मित्रांनो, स्क्रीनवर बघू शकता. NSGचे नवीन महानिदेशक कोण बनले आहेत? कोण बनलेत? एम ए गणपती हे नवीन महानिदेशक बनलेले आहेत. मित्रांनो, 75वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. उत्तराखंडची नवीन मुख्यमंत्री कोण बनले? तर उत्तराखंडचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत मित्रांनो? तीरथ सिंह रावत हे नवीन मुख्यमंत्री आहेत. चला 76वा प्रश्न, नुकत्याच आलेल्या अहवालात कमी जगातली सर्वात लसीकरण करणारा देश कोणता आहे? तर कोणता देश आहे? भारत हा देश आहे. चला मित्रांनो, 77वी चालू घडामोडी आपल्या स्क्रीनवर आहे. नुकतीच SBIने शून्य शुल्लक खात्यामधून किती कोटी जमा केलेत? 300 कोटी रुपये जमा केलेले आहेत. चला 78वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. बघू शकता 78वा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने 726 कोटी महामार्गाच्या प्रकल्पांक मान्यता दिली आहे? तर मध्य प्रदेश ते राज्य आहे. ठीक आहे, 79वा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने अपंग लोकांसाठी 50 किलोमीटर विनामूल्य दादा यात्रा जारी केली आहे? कोणतं राज्य ते? बिहार हे राज्य आहे. ठीक आहे, चला पुढची आणि शेवटची चालू घडामोडी आपल्या स्क्रीनवर आहे आणि एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. जगातील पहिले क्रायक्रो सेन्सर आधारित स्फोटक ट्रेस डिटेक्टर नॅनो स्पिंक्स कोणी लॉन्च केले? रमेश पोखरियाल यांनी ते लॉन्च केले. तर मित्रांनो, एक प्रश्न तुम्हाला विचारतोय. मित्रांनो, महाराष्ट्रामधील नवीन पोलीस आयुक्तालय कोणतं आहे? ह्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मागील जे काही आपले चालू घडामोडी झाले ते सर्व लिहून घ्या. तत्पूर्वी तुम्हाला रोज मोफत ऑनलाईन पेपर सोडवायचे असतील तर आमचं PVK स्टडी ॲप डाउनलोड करा. प्ले स्टोरवर अवेलेबल आहे. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले, त्यावर क्लिक करून ॲप्लिकेशन डाउनलोड करा.